नमस्कार आपण ऐकतोय राम रक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ आजचा आपला श्लोक आहे नववा जानुनी सेतू कृतू तु, रामो अर्थ सुग्रीव मैत्री वालीवध इथपर्यंतचा कथाभाग संक्षिप्त रूपात आपण पाहिला आता सीता मातेच्या शोधार्थ आणि सुटकेसाठी निघालेले नर आणि वानर यांचं सैन्य रामेश्वर इथे येऊन थांबलं आता हनुमंत सोडून बाकी कुणीही समुद्र उल्लंघून लंकेमध्ये जाऊ शकत नव्हतं प्रभू स्वत लक्ष्मणासह हनुमंताच्या मदतीने लंकेत जाऊन रावणासह सैन्याला परास्त करून आपलं कार्य सिद्ध करून परत येऊ शकले असते कारण दंडकारण्यात खर आणि दूषण यांचा चौदा हजार सैन्यासह वध करण्याचं कार्य एकट्या प्रभू श्रीराम यांनी केलेलं आहे परंतु मैत्री मित्रता वानरांचा उत्साह शारीरिक आणि मानसिक क्षमता बल यासह त्यांच्या या, या कार्यातील सहभागाचा संकल्प यांना प्रभू श्रीराम वाऱ्यावर सोडू शकत नव्हते किती चिंतनशील विचार आहे बघा हा आणि म्हणूनच समस्त वानर सेनेसह लंकेत जाण्याचा मार्ग मिळावा म्हणून तीन दिवस समुद्र देवतेची आराधना तदनंतर उग्ररूप आणि त्यायोगे सेतूचा मार्ग हे सर्व प्रभुलींनीच घडवून आणून सेतू बंधनापर्यंत कार्य सिद्ध करून घेतलं यात लीला अशासाठी आहे की सर्व चराचराचे स्वामी काहीही अशक्य नाही तरीही मानवजन्माच्या मर्यादेत राहून सर्वांचा सहभाग घेऊन कार्य सिद्ध करावं हा मूलमंत्र त्यांनी दिलाय तो यासाठीच आणि हीच ती लीला आहे तर असे हे करते प्रभू श्रीराम माझ्या जननेंद्रियाचं रक्षण करत इथे एक गोष्ट जी श्री बुधकौशिक का ऋषींच्या बुद्धिचातुर्याशी सांगता येईल की जननेंद्रिय हा मानवी देहाच्या कटीवरील आणि कटीभागील भ कटीच्या खालच्या भागांना जोडणारा सेतू समान इंद्रिय आहे म्हणून सेतूबंधनाचा कथा भाग या इंद्रियांच्या उल्लेखाशी जोडून उत्तम योग साधलेला आहे शरीराचा खूप महत्त्वाचा अवयव म्हणजे जांघा जांघा अर्थातच मांड्या कारण शरीराचा पूर्ण भार हा गुडघे या सांध्यावर अवलंबून असतो परंतु जर मांड्यांमधली स्नायू पुरेसे ताकदवान नसतील तर हा भार गुडघ्यांना सहन होत नाही आणि पुढगे गुडघेदुखी सुरी होते तो भार हलका राहावा यासाठी मांड्या पुरेशा शक्तिवान असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे प्रभूंच्या अवताराचं खूप महत्त्वाचं कार्य म्हणजे रावणवध हा रामकथेतीलसुद्धा महत्त्वाचा भागच आहे म्हणून दशमुख रावणाचा अंत करणारे प्रभू श्रीराम माझ्या देहातील या महत्त्वाच्या अवयवाचं रक्षण करत इथे एक आपण संदर्भ बघूयात महाभारतात सर्वात क्रूर दुराचारी असलेला दुर्योधन याला श्रीकृष्ण अवतारातील प्रभूंनी भीमा करवी मांड्या फोडूनच संपवलं होतं आपल्या लक्षात असेल ते म्हणजेच या अवयवाची महती स्पष्ट होते कुठेतरी या दोन संदर्भाची तुलना श्री बुधकौशिक ऋषींना सुचवायची तर नसेल ना असा एक चिंतनशील विचार डोक्यात आला गुडघ्याखालील भागाला पाद अर्थातच पाय असं संबोधलं जातं त्यांची कार्यक्षमता तितकीच महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचा सहभाग रामकथेत बिभीषण यांचा आहे रावणवधासाठीचं खूप मोठं गुह्य बिभीषणांमुळेच प्रभूंना ज्ञात झालं आहे आणि त्यामुळेच रावणवध साध्य झालेला आहे अशा या शरण आलेल्या शत्रूच्या सख्ख्या भावावर प्रभू आणि हनुमंत यांनीच विश्वास ठेवला प्रभूंचा विश्वास सार्थ करण्यासाठी कुलनाशक हा आक्षेप सहन करून सुद्धा बिभीषणाने प्रभूंना सहाय्य केलं आहे आणि त्या बदल्यात प्रभूंनी बिभीषणाला लंकेचं राज्य प्रदान करण्याचं वचन दिलं असे बिभीषणाचे ऐश्वर्यदाता प्रभू माझ्या पदांचं अर्थातच पायांचं रक्षण करोत आणि इथेच आपल्या नवव्या श्लोकाची समाप्ती होत आहे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। हे लेखन आणि ही संकल्पना आहे श्रीयुत प्रसन्न आठवले यांची धन्यवाद प्रसन्न दादा,